नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मंगळवार दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 4 गावे आणि 2 पालिकांमध्ये 22 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. खेड तालुक्यातील एकूण रुग्णांचा आकडा 9,543 झाला आहे. यापैकी 9,166 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी दिवसभरात 27 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर सद्यस्थितीत 174 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात 7 रुग्ण, चाकणमध्ये 9 रुग्ण, आळंदीमध्ये 6 रुग्ण, राजगुरुनगरमध्ये 1ही रुग्ण नाही, असे एकूण 22 नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली आहे. खेड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिळून आलेले ग्रामीण भागातील रुग्ण पुढीलप्रमाणे: चिंबळी या ठिकाणी 1, महाळुंगे या ठिकाणी 2, वाफगाव या ठिकाणी 1, जैदवाडी या ठिकाणी 3, असे ग्रामीण भागातील रुग्ण मिळून आले आहेत. आळंदी पालिका हद्दीत 6 रुग्ण मिळाले, राजगुरुनगर पालिका हद्दीत 1ही रुग्ण मिळाला नाही, तर चाकण पालिका हद्दीमध्ये 9 रुग्ण मिळाले आहेत. खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार चाकण पालिका हद्दीमध्ये 9 रुग्ण मिळून आले आहेत. मात्र चाकण पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आज 1 रुग्ण मिळून आला असून तो आंबेठाण चौक या भागातील आहे. ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता, याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.